अशोक शेवाळे राणा कोरले. आता आपण भुईमुंगा भुईमुंगाची बीज प्रक्रिया करणार आहोत. पहिल्यांदा आपण रासायनिक प्रक्रिया करणार आहोत. रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी 1 किलो बियाण्यासाठी 25 ग्रॅम बुरशीनाशक, 25 ग्रॅम त्याला चिकटपणा येण्यासाठी गुळाचं पाणी शिंपडत आहोत. हे शिंपडल्यानंतर त्याला चिकटपणा येईल. चिकटपणा आल्यानंतर 10 मिनटं आपण असं सुकवत ठेवणार. रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण आता जैविक बीज प्रक्रिया करत आहोत. त्यासाठी आपणाला रायझोबियम 6 ml, PSB 6 ml, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर यांच्याकडून बायोला मिळाला आहे. हा आपण बीज प्रक्रियेसाठी 1 किलोसाठी 25 ml वापरणार आहोत.